शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर राज्यामध्ये सत्तेत आलेल्या शिंदे फडणवीस सरकारनं जाहिरातबाजी करण्यामध्ये कुठल्याही प्रकारची कसर बाकी सोडली नसल्याचं नुकतंच माहिती अधिकारातून उघडकीस आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात सरकार स्थापन झाल्यापासून गेल्या सात महिन्यांमध्ये जाहिरातींसाठी तब्बल बेचाळीस कोटी चव्वेचाळीस लाख म्हणजेच दिवसाला एकोणीस लाख चौऱ्याहत्तर हजार इतकी रक्कम शासनाच्या तिजोरीतून खर्च केल्याचं समोर आलं नमस्कार मी पियुषा आणि तुम्ही पाहताय डिजिटल प्रभात माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी ही माहिती शासनाच्या माहिती जनसंपर्क विभागाकडे मागितली होती त्यांनी म्हटले आहे की नुकतीच राज्य शासनाकडून ही देयके मला उपलब्ध झाली यात खर्चाची सरासरी काढल्यास दिवसाला जवळपास एकोणीस लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये जनतेच्या खिशातील शासकीय पैशाची वारेमाप उधळपट्टी केल्याचे दिसून येत आहे त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशातून शासनास जाणाऱ्या या पैशांच्या खर्चावर शासन आता तरी अंकुश लावेल का जाहिरातबाज सरकार फक्त जाहिरातबाजी न करता प्रसिद्धीचा हव्यास सोडून खरोखरच राज्याच्या विकासासाठी काम करेल का हा प्रश्न आहे असे देखील नितीन यादव यांनी म्हटले आहे विशेष म्हणजे काही उपक्रमांच्या प्रसिद्धीसाठी कोट्यावधींचा खर्च करण्यात आला आहे यात सर्वात जास्त खर्च हा हर घर तिरंगा या उपक्रमावर करण्यात आल्याचे दिसून आले आहे या उपक्रमासाठी दहा कोटी एकसष्ट लाख पाचशे अडुसष्ट रुपये खर्च करण्यात आले आहेत तर केंद्राचा उपक्रम असलेल्या बूस्टर डोसच्या उपक्रमाच्या प्रसिद्धीसाठी तब्बल शहाऐंशी लाख सत्तर हजार तीनशे चव्वेचाळीस रुपये खर्च करण्यात आले आहेत तर राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा या उपक्रमाच्या जाहिरातीसाठी तब्बल चार कोटी बहात्तर लाख अठ्ठावन्न हजार एकशे अठ्ठेचाळीस रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती अधिकारातून समोर आली आहे तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी डिजिटल प्रभातला फॉलो करायला विसरू नका